अयोध्ये मधील मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली आणि सोलापुरात जणू दिवाळी साजरी झाल्याचा माहोल तयार झाला। ठिकठिकाणी शोभायात्रा काढून शहर भगवमय केलं। याच पार्श्वभूमीवर देखील आयडियल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष तांडा संपर्क अभियान जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण यांनी शहरातील नेहरू नगरच्या हनुमान मंदिर प्रांगणात भव्य दिव्य असे रामलीलाचे सादरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। रामलीला पाहण्यासाठी परिसरासह शहरातील राम भक्तांनी एकच गर्दी केली होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर खाडे सर यांनी केले तर गायन सिद्धांत विभूते यांनी केलंय आणि सर्व कलाकारांचे स्वागत तसेच आभार प्रदर्शन सचिन चव्हाण यांनी केला। चव्हाण यांनी आयोजित केलेल्या रामलीला या कार्यक्रमास उदंडासा प्रतिसाद लाभला आहे। जय श्रीरामाच्या जय घोषाने परिसर दुमदुमून गेला होता।